नमस्कार, माझा महाराष्ट्राच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आलेले आहेत सर्वे नंबर 38 हा जमिनीवर आलेले आहेत। हे जमीन इनामी जमीन आहेत। या जमिनीमध्ये भोगटदार दोन आहेत। या जमिनीवर काही भूमाफिया आणि एक दलाल आहेत, ज्याचं नाव आहे निजाम नावाच्या दलालाने याच्यावर फ्लॅटिंग काढलेली आहे। या फ्लॅटिंगवर आपण पाहू शकता कोणत्याही येणे नाही, लेआउट नाही आणि हे इनामी जमीन आहे। ह्याची रजिस्ट्रीसुद्धा होत नाही। आपण रजिस्टरलासुद्धा विचारणार आहेत, ह्याची रजिस्ट्री होत नाही, लोकांची फसवणूक करत आहे। या निजाम नावाच्या एका व्यक्तीनं समाजात राहून समाजाच्या मस्जिदीसाठी जागा विकलेली आहे, त्याची रजिस्ट्री होण्या गेली। परंतु असे काही भूमाफिया आहेत, हे दलाल आहेत, त्याच्यामुळं हे लोकांची फसवणूक होत आहे। परंतु सानिशा न करून लोक हे जमीन घेत आहे। परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्या जमिनीवर इनामी आहे, भोगटदार दोन आहेत। सर्वे नंबर 38 ब्रह्मपुरी या ठिकाणी जमीन आहे भालेरावची। या जागेवर हा भूमाफिया निजामनी कशा पद्धतीने प्लॉटिंग टाकलेला आहे आणि कसं फसवणूक करत आहे ह्याच्यावर सुद्धा जिल्हा प्रशासनाने ह्याच्यावर 420 गुन्हा दाखल करायला पाहिजे। लोकांनी या भूमाफियांच्या झांसेत येऊ नये। पण पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने इथं मारकोट टाकलेलं आहे। हे जमीन आहेत सर्वे नंबर 38 ब्रह्मपुरी या ठिकाणी भोगटदार दोन, याची रजिस्ट्रीसुद्धा होत नाही। लोकांनी या फ्लॅट घेण्याच्या अगोदर सानिशा करावे आणि ह्या दलालांना धडा चांगला शिकावे। आपण पाहू शकतात की ह्या भूमाफिया दलालांनी कशा पद्धतीनं धार्मिक स्थळालासुद्धा हे फसवणूक केलेली दिसत आहेत। या जमिनीची रजिस्ट्री होत नाही, परंतु हे धार्मिक स्थळ मस्जिदसाठी जागा घेतलेली आहे। परंतु या मस्जिदीसाठी हे फसवणूक केलेली आहे। मस्जिदाचेसुद्धा पैसे खाल्लेले लोक आहेत हे दलाल। ह्या पाहू शकता आपण या ठिकाणी। आज आपण इथे आलेले आहे दुय्यम निबंधक कार्यालय नांदेड जिल्हा, या कार्यालयात आलेले आहे। यासाठी आपण लोकांना जे फसवणूक होत आहे ते आपण त्यांच्याशी रजिस्टरला विचारणार आहे आणि बगर लेआउट एन ए लेआउटशिवाय का रजिस्ट्री होऊ नये यासाठी शासनाचा सुद्धा आदेश आहे। परंतु कच्चे लेआउटवर हे लोकांची फसवणूक होत आहे, त्यांची रजिस्ट्री केले जातात आणि हे भूमाफिया जे आहेत त्यांची मदत करतात। या रजिस्टरांच्या आपण विचारणार आहेत की कशा पद्धतीने रजिस्ट्री व्हाय, त्याला कोणते कागदपत्र लागणार आणि लिंक रजिस्ट्री कसं लागणार, ह्या भूमाफियांवर कारवाई होणार का त्यांच्याशी आपण जाणून घेऊ। आपण इथे आलेले आहे दुय्यम निबंधक कार्यालय नांदेड जिल्हा, या कार्यालयात आलेले आहे। यासाठी आपण लोकांना जे फसवणूक होत आहे ते आपण त्यांच्याशी रजिस्टरला विचारणार आहे आणि बगर एन ए लेआउटशिवाय का रजिस्ट्री होऊ नये यासाठी शासनाचा सुद्धा आदेश आहे। परंतु कच्चे लेआउटवर हे लोकांची फसवणूक होत आहे, त्यांची रजिस्ट्री केले जातात आणि हे भूमाफिया जे आहेत त्यांची मदत करतात। या रजिस्टरांच्या आपण विचारणार आहेत की कशा पद्धतीने रजिस्ट्री व्हाय, त्याला कोणते कागदपत्र लागणार आणि लिंक रजिस्ट्री कसं लागणार, ह्या भूमाफियांवर कारवाई होणार का। आज आपण रजिस्टर साहेबाला भेटण्यास गेलो तर त्यांना बोलण्यास नकार दिलेला आहे। परंतु त्यांच्याशी एक माहिती मिळाली की ज्या भोगटदार दोन व इनामी जमीन हे ह्याचीवर रजिस्ट्री होत नाही आणि होणार बी नाही, यासाठी लोकांनी सहानिशा करूनच हे फलाट घ्यावे। आमिषाला बळी पडू नये, या भूमाफियांवर कारवाईसुद्धा होणार आहे आणि रजिस्टर जर रजिस्ट्री करून दिलं तर ह्यांच्यावरसुद्धा कारवाई होणार आहे। ह्या इनामी आरक्षित जागा घेऊ नाही आणि त्याची रजिस्ट्रीसुद्धा होणार नाही असं त्यांना स्पष्ट म्हणलेलं आहे। माझा महाराष्ट्र नांदेड। मॉडर्न टाईल्स अँड सॅनिटरी, आमच्या इथे सर्व प्रकारचे टाईल्स, ग्रेनाईट, कडप्पा तसेच प्लंबिंग व सॅनिटरीचे सर्व सामान योग्य व वाजवी दरात मिळेल। मॉडर्न टाईल्स अँड सॅनिटरी, मोहम्मद फंक्शन हॉल जवळ, नवीन हस्सापूर, वागी रोड, नांदेड। मॉडर्न टाइल्स एंड सैनेटरी, संपर्क 98 22 24 22 83 29 59 77 73। आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट, नवनवीन डिझाईनचे फॅन्सी LED, फॅन्सी मीटर, हँडलवेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडलवेट मीटर, फॅन्सी लिव्हर, LED पट्टी, टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध। नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण, एक वेळ अवश्य भेट द्या। टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड।